मित्रांनो नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण कोणत्याही टेक्नॉलॉजीचा किंवा कोणत्याही पॅर पॅटर्नाचा वापर केलेला नाही मित्रांनो आपल्याला जी माहिती आहे तीच माहिती आपण फक्त फॉलो केलेली आहे आणि सध्या तीन फूट अंतरावर लागवड केलेली जी कपाशी आहे त्याला एका फा एका झाडाला साधारण किती पाती आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी कपाशी आहे एका कपाशीमध्ये साधारण शंभर दीडशे ते पात लागलेलं ला आहे एका फांदीला जर बघितलं तर सर, सर्व सर्वात पहिली फांदी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ मित्रांनो एका फांदीला नऊ पाती आणि बोंड आहेत म्हणजे मित्रांनो हे दाखवण्यासाठी मी पानं काढलेले आहे त्यानंतर मित्रांनो जी दुसरी फांदी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे मित्रांनो अप्रतिम असे पात्यानी बोंड आहे अकरा म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जी तिसरी आहे तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे यालासुद्धा सात पात्यानी बोंड आहेत मित्रांनो जी चौथी आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा मित्रांनो या फांदीलासुद्धा सहा पाते आणि बोंड आहेत तर मित्रांनो असं बघू शकता तुम्ही पूर्ण झाड जर बघितलं तुम्ही तर या झाडामध्ये पाते आणि बोंड तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तीन फुटावर अशा पद्धतीने पात्या आणि बोंड लागलेले आहे अक्षरशे अप्रतिम असे पाते आणि बोंड लागलेले आहे तर मित्रांनो आपण कोणतीही टेक्नॉलॉजी कोणतंही पॅटर्न किंवा कोणतंही आपण फॉलो केलेलं नाही फक्त आपण योग्य वेळी जे फवारणी व्यवस्थापन आहे ते केलेलं आहे आणि त्याचबरोबर खत व्यवस्थापनसुद्धा आपण योग्य वेळी केलेलं आहे मित्रांनो जे तीन फुटावर आपण लागवड केली सर्वात पहिलं तर आपण युऱ्या खताचा संतुलित वापर केला दुसरा आपण ज्यावेळेस साधारण पासष्ट दिवसाची आपली कपाशी होती त्यावेळेस आपण जे लिओशिन आहे त्याचासुद्धा दीड मिली याप्रमाणे वापर केला होता त्याचमुळे मित्रांनो अशा पद्धतीने खूप कमी अंतरावर आपल्या कापाशी पिकामध्ये बोंड लागलेले आहे आणि विशेष फांदीची सुद्धा वाढलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक आणि चॅनलला देखील करा धन्यवाद